एक पाऊल पुढे अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या निवडणुकीत दिवस अनेक वादांचे रंग पाहायला मिळू लागलेत मोहन जोशी विरुद्ध आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात विनय आपटेंनी बोगस मतपत्रिका छापल्याचा आरोप मोहन जोशींनी केलाय तर विनय आपटेंनी मोहन जोशींच्या आरोपात अजिबात तथ्य नसल्याचं प्रत्युत्तर देत बाह्या सरसावल्यात नाट्य क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपणच कसे प्रयत्नशील आहोत आणि योग्य उमेदवार ठरणार आहोत हे बिंबवण्याचा दोन्ही पॅनल कटचे जोरदार प्रयत्न दिसतात मोहन जोशींच उस्फूर्त पॅनल आणि विनय आपटे यांचं नटराज पॅनल आमने सामने आहेत आता शून्य मतदारच मतदानाचा कौल कोणाच्या बाजूने टाकतो याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या निवडणुकीत यंदा प्रदीप कबरे यांचंही पॅनल रणांगणात उतरलेत मोहन जोशींसारखी व्यक्ती नाट्य परिषदेचा अध्यक्ष म्हणून योग्य वाटते का असं प्रदीप कबरेनं विचारता त्यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे ती काय होती पाहूयात मोहन जोशी हे अध्यक्षपदासाठी उभे राहिले आहेत की ना मला माहीत नाही पण ते पॅनल त्यांनी त्यांचं उभं केलेलं आहे आता प्रश्न हा राहिला की त्यांनी ते पॅनल उभं करावं त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावं का त्यांच्यावरती जे दोष म्हणजे दोषारोप झालेले आहेत सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे आपल्या कायद्याचा एक फार महत्त्वाचा नियम आहे जोपर्यंत माणूस गुन्हेगार सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला आपण गुन्हेगार म्हणू नये आणि कुठल्याही कलाकाराचं जीवन हे थोडंसं वादग्रस्त तणावग्रस्त असतं हे देखील एक कटू सत्य आहे त्यामुळे मोहनरावांच्यावरती काही दोष असतील तर मी तरी त्याच्यावरती असं काही बोलणं योग्य नाही कारण मला त्यातलं खरोखर तितकंसं काही माहिती नाही आहे आणि हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे की मी निवडणूक लढवावी की लढवू नये त्यांच्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या चुकाचं परिमार्जन करण्याची वेळ येऊ शकते त्यामुळे मी मोहनरावांच्या बाजूनी नसलो तर मी त्यांच्या विरोधात नाहीये कारण कुठल्याही व्यक्तीवरती दोष करण्या देण्या अगोदर मी खूप प्रामाणिकपणे त्याची संपूर्ण सत्यता पळतावून पाहण्याचा प्रयत्न करतो मोहन जोशींचा असा धिंगाणा घालणं अजिबात नवं आहे आधी देखील याच पुरुषानं दारू पिऊन अनेक वेळा नाटकांचे प्रयोग रद्द केलेत नाटकात असू आणि हसू पाहायला आलेल्या प्रेक्षकांना नाथा पुऱ्या आता असं म्हणायची वेळ मोहन जोशींनी आणले तुमचं नाटक पाहायला तिकीट काढून लोक येतात या नाटकाचा सुखांत पाहण्याची त्यांची इच्छा असते पण मोहन जोशींची ही बेतालगिरी प्रेक्षकांच्या उत्साहाचा सत्यानाश करते म्हणूनच प्रश्न निर्माण होतो की दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या आणि नाटकांचे प्रयोग केवळ त्याचमुळे रद्द करणाऱ्या या माणसानं नाट्य परिषदेच्या निवडणुकीत भाग घ्यावा का किंवा अध्यक्ष होण्यासाठी शर्यतीत राहावं का मराठी प्रेक्षक शोधणे निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे कोणाचंही चारित्र्य हनन करण्याचा आमचा हेतू नाही उलट मराठी रंगभूमीच्या प्रेमापोटी दर आठवड्याला अर्ध्या तासाचा नाट्य दरबार सादर करणारी झी चोवीस तास ही एकमेव वृत्तवाहिनी आहे आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्ही या कार्यक्रमातून नव्या प्रायोगिक व्यावसायिक नाटकांचा वेध घेतोच पण नाट्य व्यवसायातल्या उणीवांवरती दोषांवरही बोट ठेवतो मराठी रंगभूमीची ही चळवळ आणखी जास्त उत्साहानं सुरू राहावी यासाठीच आम्ही हे सगळं करतोय एकंदरीतच नाट्य परिषदेच्या अध्यक्षांच्या गाढवाच्या लग्नाचा हा प्रयोग गाजणार हे मात्र नक्की पुढच्या आपण आमच्या पोलकडे बोलतोय आपल्या सगळ्यांचं लाडकं न्यूज चॅनल झी चोवीस तासनं प्रेक्षकांशी असलेली आपली बांधिलकी कायम ठेवली आहे हीच बांधिलकी वाढवली आणि तुम्हालाही तुमची तुम्हाला 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 मतं मांडता यावे यासाठी झी चोवीस तासनं नवा उपक्रम सुरू केला होता कौल महाराष्ट्राचा आणि त्याला मोठा प्रतिसादही मिळतोय बघा आज आम्ही प्रश्न विचारला होता मोहन जोशींसारख्या वादग्रस्त व्यक्तीनं नाट्य परिषदेचं अध्यक्ष व्हावं काय निवडणूक लढवावी काय बघा लोक काय म्हणत आहेत अठरा टक्के लोक समर्थनात आहेत ब्याऐंशी टक्के महाराष्ट्राची जनता विरोधात आहे नाही म्हणतायत लोक चोवीस तास एक पाऊल पुढे